विश्रांतीगृह व अमरावती डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 18 व 19 जानेवारी रोजी लॉन टेनिस स्पर्धा घेण्यात येत आहेत. हा टूर्नामेंट इव्हेंट लॉन टेनिस स्पर्धकांकरता व प्रेक्षकांकरता पर्वणी राहणार आहे. या स्पर्धेमध्ये 150 खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. असोसिएशन के तरफ से ये इवेंट रखा गया है. यहाँ ऑल इंडिया के सभी प्लेयर्स आने वाले हैं. हैदराबाद से, चेन्नई से, नागपुर, बैतूल, पूरे महाराष्ट्र से तो आने वाले हैं. पुणे से, मुंबई से, ऑल इंडिया नंबर 1 जो 45 के नीलकंठ डामरे हैं वो भी मुंबई से आने वाले हैं. वो भी इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट कर रहे हैं. अपने अमरावती के भी काफ़ी प्लेयर्स ऑल इंडिया रैंकिंग्स में हैं. राहुल शर्मा है, संजय चांदवानी है, अनुज शाह है, दीपक सोमैया है, वो सभी लोग ये टूर्नामेंट खेलने वाले हैं. ये टूर्नामेंट में अभी तक के अपने पास 132 एंट्रीज आ चुकी है और कल शाम तक के एंट्रीज और आने वाली है, आज और कल. और मैक्सिमम हमारा एक्सपेक्टेशन है कि 160 to 170 के आसपास एंट्रीज आएगी. अमरावती शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सिटी क्लब ही पुरातत्व विभागाने नोंद केलेली ऐतिहासिक वास्तू सर्व अमरावतीकरांच्या परिचयाची आहे. 1885 ब्रिटिश कार्यकालात स्थापन झालेल्या विश्रांतीगृह या स्पोर्ट व एंटरटेनमेंट क्लबला मोठा इतिहास लाभलेला आहे. अमरावती शहरामध्ये भारतातील खेळाडू टीमसाठी लॉन टेनिस टूर्नामेंटचं आयोजन करून त्याचं नेतृत्व करत आहे ही अमरावतीकरांसाठी गौरवास्पद बाब आहे. या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आणि त्यासाठी सिटी क्लब, रिफॉर्म क्लब, त्यानंतर ॲडव्हान्स अकॅडमिक, ऑफिसर्स क्लब या 4 कोर्टवर जवळपास 150 खेळाडू आपल्या या प्रतियोगितेत भाग घेणार आहे. आणि त्यामुळे अमरावतीचे जे क्रीडाप्रेमी आहे त्या सर्व क्रीडाप्रेमींना मी आवाहन करू इच्छितो की या क्रीडेचा आनंद घ्यावं, आपल्या लहान बालकांना घेऊन, जेणेकरून या खेळाप्रती उत्साह आपल्या नवीन पिढीचा वाढेल, यासाठी लहान मुलांना सुद्धा ह्या मॅचेस घेऊन यावं असे सर्व क्रीडाप्रेमीला मी विनंती करतो, आवाहन करतो. अतिशय चांगली संधी या खेळामध्ये अनेक खेळाडूंना उपलब्ध आहे आणि म्हणून हा खेळ लोकप्रिय व्हावं या दृष्टीनं हे जे इथले खेळाडू प्रयत्नशील आहे त्या सर्व खेळाडूंचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रकारे क्लबच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचासुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो की या खेळासाठी आपण प्रयत्नशील आहात. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.